महेश्वरम ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशल काय तर आज आहे मुणगे दौरा. आणि मुणगे दौऱ्यामध्ये आपण बऱ्याच काही गोष्टी आज बघणार आहोत. आमची क्रिकेट सामने आहेत ना, काल पण आमची टीम गेलेली, मी स्वतः खेळत होतो त्याच्यात. आणि आज आमची दुसरी दीप मंदिर अर्ट जी टीम आहे ना ती खेळणार आहे. आणि काय म्हणतो अजय, मेन टीम खेळणार आहे. आणि ती मॅच पण थोडी दाखवतो तुम्हाला. आणि तिथे मुणग्याची चौपाटी आहे ना ती बघूया. आता मी सध्या आहे ना तो हिंदळे मिडबॉ पुलावर, मागे माझ्या दिसतोय ना तो हिंदळे मिडबॉ पूल. आणि आता मी निघतोय, अजय पण आहे सोबत माझ्या. आता बाईकवर आम्ही जाणार. चला तर जाऊया आता. टीमवाले चाललेत बलड मुणग्यामध्ये आहेत ना. आता मी इंदिरात थांबलो जरा, आता जरा नाश्ता वगैरे करतो कारण तिकडे हॉटेल्स वगैरे नाही आहेत ना. तेव्हा समोर एक झाड कटिंगचं काम चालू आहे इकडे. आता आले खोतांचा वडा म्हणून फेमस आहे इंदिरामधला. हो हे बघा, आता नाश्ता मागवला आहे, कटवडा आहे. अजय तू काय नाही घेणार वडापाव फक्त? ओके. ही इंदिराची बाजारपेठ आहे. माणिक चौकडून ना आतमध्ये रस्ता गेला आणि इकडे पुढे गेलात ना तर भगवती मंदिर आहे ना. आता रस्ता थोडा कच्चा आहे पण ठीक आहे. मिडबॉपेक्षा मोठा गाव आहे ना म्हणजे भरपूर मोठं गाव आहे, एरिया भरपूर मोठा आहे. रामराई रामराई आहे. मुणग्यातल्या छोट्या छोट्या वाड्या आहेत या, तिथली घरं आहे. आपण आज चाललो आहे त्या लब्धेवाडीत ना. हां, लब्धेवाडीत सामने आहेत ना, तिथं चाललो आम्ही आता. वा काय नजर आहे, वडाची झाड आहेत नाही. दोन्ही साईडला वाड्याची झाडे आणि त्यात मधून रस्ता मस्त थंड वाटतो. हा, अजय खरंच मस्त नजारा आहे, जबरदस्त वाटत आहे. आमची टीम पोहोचलेली आता, आली टीम. खालून जाऊया, खालून खालून जाते गाडी, गाडी खाली जाते. भरवतो ना पेड्यात आहे करायला म्हणजे होता जाऊ दे. साईडला ना ग्राउंड आहे. मस्त पैकी मळ्यामध्ये ग्राउंड आहे ना, पण मळ्याची कशी ग्राउंडची आम्हाला सवय नव्हती. आम्ही काल सेमीफायनलला हरलो. बघा समोर आता सामने आहेत. आता आमची टीम जी अ टीम आहे ना ती आता थोड्या वेळाने खेळणार आहे. त्याचे काहीतरी हायलाइट दाखवतो तुम्हाला नंतर. हे बघा इथं मला एक फळ दिसलं, सेम आंब्यासारखे आहेत बघा. हे बघा असं वाटतं आंबेच लागलेत.
अजय काय रे? काल आम्ही पडत होतो. काल पडलो आम्ही. टेस्ट वगैरे काय बघितला? विषारी नाही ना? आता ते घर आहे वाटतंय. हा बघा, ते बाट्यासारखंच आहे ना आंब्याच्या, तसंच आवरण आहे बघ सेम आतमध्ये. हा पण बाट्यासारखंच आहे काय? वास गोड येतोय. काय माहिती कसलं फळ आहे, कोणाला माहिती असेल ना कमेंट करून सांगा जरा. अच्छा बीच कुठल्या साईडला आहे तरी नक्की? तिकडे म्हणजे आता आपल्याला मेन रोडलाच जायला लागेल ना. मेन रोड वरून आतमध्ये एक रस्ता आहे. हा हा तुझ्यासाठी आणला स्पेशल घे रे. हो आहे पिकत आलाय. काय कसलं फळ आहे मला तुला काय माहित आहे? संजय मामांना माहित असणार. हा आता फोडलो ना आपण ना घटासारख्या नारळासारख्या. आता मात्र मोठा फटका तो त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. गोलंदाजी मारतोय रोशन, स्क्रीन वर दिसतोय गोलंदाजी मारतोय धावतोय मात्र रोशन. पुढचा चेंडू हलका सटवलेला चेंडू लंबा स्टुडिओस सिग्नल शुद्ध हातामध्ये जातोय. त्यामध्ये किती धावा निघतात पाहूया. थोडस प्रेक्षण गच्चा होत आणि मात्र तिसरी धाव जोरात घेते आणि मात्र सुंदर रनिंग दिखेंद्र विकेट. चौथा सामना सामना करतो मात्र सूर्य दुसरा चेंडू असेल गेलो रे गेलो तीनच आहे. एक मिनिट बघू कसलं झाड आहे ते. जांभळ्यासारखं आहे ना रे अजय? जांभळ्या नाहीत नाही. अरे मग कशा आंब्यासारखं भेटलं आता जांभळ्यासारखं. अरे काय चाललंय काय?
झालंय. अजय इथे पण आंबे लागलेत बघ. सगळेच झाडत वाटत ती. ऊन भयंकर आहे. नसतंय काय रे, काय आहे हो. कातवणला आहे ना तसंच आहे लोकेशन आहे बघ. हा सुद्धा सुद्धा बरोबर कातवणला सेम असंच लोकेशन आहे. आपण केलेला ना कातवणचा व्हिडिओ कधी. हा म्हणजे कुणकेश्वर जे पायवाटेचा व्हिडिओ हा तुम्ही बघितला ना बघून घ्या. सेम असंच आहे, हेच लोकेशन आहे असंच. पाणी स्वच्छ आहे. चौपाटी मला वाटतं पुढे पण असणार तो बघ तो रस्ता ना. समुद्र खवळलेलाच आहे. आणि इकडे बघा आता मी आहे ते मुणग्याच्या बीचवर. मस्त एकदम निसर्गरम्य बीच आहे. पण थोडक्यात इथे पर्यटकांची संख्या जरा कमीच वाटली. तांबडेकसारखंच इथे कंडिशन आहे. पण ठीक आहे, निसर्ग सौंदर्य एकदम चांगलं आहे, छान आहे. एकांत वाटतं. मागच्या व्हिडिओमध्ये मी ना या बीचच्या अलीकडे आलेलो, आपईची वेळा म्हणतात ना, तिथपर्यंत पोचलेलो. मला वाटतं हां, हिडन बीचमध्ये मी तो शूट केलेला आहे. आपईच्या वेळेपर्यंत आलेलो आणि थोडक्यात मुणग्याची पण बीच तिकडून दाखवलेला आहे मी. तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या, आई बटनला दाखवलं आहे बघा. समोर ना तर दोन झोपड्यात बघा. मला वाटतं इकडे आपण वगैरे नाही ना अजय. हां हां काका येते तुम्हाला जरा विचारूया जरा. हा आपईच्या वेळेवर गेलेलो आहे, म्हणजे इथून चालत गेलो आहे मी सकाळच्या वेळेला. पलीकडे पण आपलं गाव माहित आहे ना. हा आपल्या इथे. हा हा ते खरं म्हणजे खरं आहेत की काय आहेत ते कोणते दिसायचे लोक. कोल्हापूरचं आहे. हा हा हॉटेल आहे काय. हॉटेल काय काय ते बांधले आहे त्याची. हा ते मला वाटतं पर्यटकांसाठी काहीतरी बांधलेलं आहे. प्लॅन असणार त्याचा, फ्युचर प्लॅन असेल. आणि हा म्हणजे समुद्र किनाऱ्याचं वैशिष्ट्य काय असणार आहे. मासेमारी पर्यटक वगैरे नाही. पर्यटक म्हणजे तुरळक. हा आपल्या तांबडेक सारखं, सेम तांबडेक सारखं. बघा मी बघाशी बोललेलो ना तुम्हाला, पर्यटकांच्या बाबतीत अजूनही वंचित आहे हा भाग. पण कालांतर पुढच्या फ्युचरमध्ये होईल. पण आता ते स्थानिक लोकांच्या वर डिपेंड असतं ते पर्यटन वगैरे. पण छान वाटतं, मस्त एकांत निवांत.